या ठिकाणी आदरणीय आमचे मोठे बंधू आणि नेहमी कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा साथ मागितली एकदम उदार मनाने आणि मजबूतीने खंबीरपणे उभे राहून साथ देणारे आदरणीय माजी पालकमंत्री आदरणीय प्रवीणभाऊ पोटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. अमरावती शहराचे भाजपचे शहर अध्यक्ष आहे आणि मी पुन्हा सांगतो की प्रवीणभाऊ शहर अध्यक्ष झाल्यानंतर मी आज त्यांचं नियोजन ऐकलं की कशा पद्धतीनं भाजपच्या बूथचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि एका एका बूथवर कशी बांधणी केली आहे. जर अशा पद्धतीचं जे काम केलं आहे त्याबद्दल मी आज स्थापना दिवसाबद्दल निमित्त त्यांचं मी अभिनंदन करीन की मला त्यांनी एकच सांगितलं की मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि माझ्या रगा रगामध्ये भाजप आहे. म्हणून मला शेवटच्या टोकापर्यंत जेवढे बूथ आहे 51% त्या ठिकाणी मतदान काढणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते पूर्ण करणार आहे. त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीनं स्थापना दिवसानिमित्त त्यांचं अभिनंदन करीन आणि स्वागत करेन. आणि एकदा या स्टेजवरून कुठून तरी मला असं वाटतं की मी एकदा पाहिलं की प्रेसवाल्यांनी प्रेस घेतली आणि जे रवीनी सांगितलं की मी सगळं एका स्टेजवर आणून दाखवून देईन. वा मान गे म्हणजे खरंच मानण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं की जैसा बोले तैसा चाले. आमचे राजू वानकडे सुद्धा या ठिकाणी आले. राजू सगळ्यांनी जपून राहायचं. वाट कुठून लागते आणि बॉम्ब कुठं फुटते. वाट लागते कुठून बॉम्ब कुठं फुटते हा एक फार महत्वाचा आहे. आपण सुद्धा किरण मग समजून घेतलं पाहिजे हा विषय. सुरू कुठं सुरू होते आणि कुठं फुटते समजत नाही.